महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व भावसार क्षत्रिय समाज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भावसार समाज मंदिरामध्ये लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळी सुमारे 450 नागरिकांनी सहभाग नोंदवून लसीकरण करून घेतले। सुरुवातीच्या काळामध्ये लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता, यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच झुंबड उडाली आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अधिकाधिक लोकांना लसीकरणाचा फायदा घेता यावा या उद्देशाने भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष किशोर भावसार यांनी दिली। भावसार समाजाने हा उपक्रम राबवायचं मनावर घेतलं आणि मला सांगितलं। मी DMO सर आणि डॉक्टर डोंगरे यांच्याशी बोलले की आताचा समाजाचे कार्यकारी मंडळ आणि चांगलाच प्रतिसाद पण मिळत आहे आणि खूप छान ॲक्टिव्हिटीज करत आहे। नवीन हे कार्यकारी मंडळ आणि अध्यक्ष यांचं मनापासून कौतुक आणि डोंगरे सर आणि डॉक्टर नेहते यांच्यातून मी मनापासून आभार मानते। साहेब, ग्रामीण रुग्णालय नगरसूल यांच्या सौजन्याने व भावसार समाजाच्या वतीने येवला शहरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। आतापर्यंत 450 नागरिकांनी या लसीचा भाग घेतलेला आहे। अजून हा कार्यक्रम 5 ते 6 वाजेपर्यंत चालणार आहे। त्या जास्त संख्येने या कार्यक्रमाचा भाग घ्यावा अशी सर्वांना आवाहन करतो। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी येवला प्रतिनिधी शब्बीर इनामदार।